सात झाले, सहा, सात झाले, सहा, सात दिसत आहेत मला, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात गट दिसत आहेत. हा एक गट झाला, तो गट सात झाले. परंतु आपल्याला काय सांगितलेलं होतं, एका गटात किती पाहिजे आहे, तीन, तीनचे समान गट तयार करायचे होते. असे किती गट तयार झाले, सहा गट तयार झाले. हे सहा जे समान गट तयार झाले यालाच काय म्हणतो आपण, समान गटात केलेली वाटणी यालाच आपण गणितीय भाषेमध्ये भागाकार असे संबोधतो. गणितीय भाषेमध्ये काय संबोधतो त्याला, भागाकार क्रिया. आता क्रिया कशी करायची, समजा तुम्हाला दिलेले होते 20 आणि 20 हे काय झाल्या, एकूण संख्या. तुमच्याकडे असणाऱ्या एकूण संख्या ह्या 20 झाल्या. त्याचे तीन तीनचे गट ते जेव्हा तयार केले तेव्हा काय झालं की सहा गट तयार झाले. किती गट तयार झाले, सहा गट तयार झाले. सहा गट जे उत्तर आलेलं आहे ते आहे भागाकार. ते काय आहे, भागाकार. आणि सातवा जो गट उरलेला होता त्याच्यामध्ये किती आलेले होते, दोन आलेले होते. त्या दोनला शिल्लक उरले होते, त्याचा गट तयार झाला नाही तीनचा. जे शिल्लक उरले त्याला म्हणतात बाकी. काय म्हणतात, बाकी. गणिताच्या भाषेमध्ये, भागाकाराच्या भाषेमध्ये त्या शिल्लक उरलेल्या दोन याला बाकी असं म्हणतात. सर्वांना समजली क्रिया, भागाकार समजलं, भागाकार किती आला, भागाकार किती आला बोला, सहा. सहा गट झाले म्हणजे किती भागाकार आला, सहा. आणि शिल्लक किती उरले, दोन. टाळ्या.